पंचसूत्रीचा वापर आणि शास्त्रोक्त पद्धतीने ऊस शेती केल्यास एकरी 100 टनापेक्षा जास्त ऊस पिकेल. डॉक्टर संजय माने. जमिनीची सुपीकता, लागवडीची योग्य पद्धत, रासायनिक खतांची मात्रा, पाण्याचे व्यवस्थापन आणि पीक संरक्षण या पंचसूत्रीचा वापर ऊस उत्पादक शेतकरी शास्त्रोक्त पद्धतीने केल्यास एकरी 100 टनापेक्षा जास्त आयव्हरेज हमखास मिळेल, असा विश्वास कृषिभूषण डॉक्टर संजय माने यांनी व्यक्त केले. श्रीराम बाजार, देसाई इंगळी. दर्जेदार, आकर्षक, निवडक, ब्रँडेड आणि कमीत कमी दरामध्ये गृहोपयोगी सर्व वस्तू मिळण्याचे विश्वसनीय व ग्रामीण भागातील एकमेव बाजार. 5,000 रुपयांच्या वरील खरेदीवर होम डिलिव्हरी सुविधा. श्रीराम बाजार इंगळी. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9481005372. तेची कोडी तालुका इंगळी येथील श्रीराम प्राथमिक कृषी पतीन संस्थेच्या वतीने आयोजित ऊस पीक चर्चा सत्रात बोलत होते. नवीन वाऱ्याची ज्या काही आहे त्या वाऱ्याची पानं अगोदर अशी किंमत खाली पाण्याची पानांचा अशी पडत नाही, आता तिरकी अशी पडत जातात आणि शेजाजवळ थोडीशी वागतात तरी पण पानं होती बघा अशी तिरकी वळत जातात. तुम्ही 4.5 रुपयाची सरी काढली तर प्रत्येक पान असं तिरक वर जाईल, प्रत्येक पानाला सूर्यप्रकाश मिळेल. तुम्ही जेवढी खत टाकता तेवढं त्या पानामध्ये गेलं की प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली होईल, ऊसाला खायला भरपूर मिळेल, आपोआप ऊसाचं उत्पादन वाढेल. आणि दुसरं, त्यांना स्पर्धा करणारे जे काही ऊस आहेत जी 2 लाख संख्या आहे ती कमी करायला पाहिजे, जास्तीत जास्त 20,000 स्पर्धा करायला असावी. 2,80,000 आपल्याला कुठले जेवढे जे असते तेवढं उत्पादन चांगले हे डोक्यातच बसेल. काही सण झालं तरी आपण म्हणतो कुठले चांगले आले पाहिजे, असं 10 दिवस आला पाहिजे. जाणारे येणारे पक्कच आपल्या ऊसाकडे जरा आपला ऊस पात्र झाला असला की 1 सेकंड सांगतात काय दाराचा काय लक्ष नाही, माझ्या कुठं कुठं तरी सोबत आहे मला 100 रुपये ऊस काय सांगतो नाही. 10 दिवस झाला तर मग म्हणाले या वर्षी दादा तो 1 नंबर उभारला का घाट आलाय ऊस आणि दुसरं स्पर्धा करणाऱ्या ऊस कमी करा. 40,000 ऊस कारखान्याला जाणार आहे, त्याला जास्तीचे ऊस आपल्याला 15,000 ते 20,000 पाहिजे, जेणेकरून ज्यादा सरप्लस पाहिजे. फुटकिरीमध्ये काय मरतील, काटीकिरीमध्ये काय मरतील, बर्दी करताना काय गोळून मरतील आणि कुठला रोग आला तर त्या मरायला असावे म्हणून 20,000 फक्त जात आहे. आता बघा 40,000 आणि 20,000 फॉर्म मरणारे 20,000 आहे तर इकडे 40,000 आहे, 600 किलो अन्न टाकले काय होईल, त्या जगणारे 40,000 अन्ना 400 किलो खायला मिळेल आणि मरणारे 20,000 आहे त्याला फक्त 200 किलो खायला मिळेल. 100 किलो खाऊन जर आपला ऊस 35-40 टन ऍव्हरेज देत असेल, त्या ऊसाला जर 400 किलो खायला मिळालं, 64 खायला मिळालं तर 40 टन पुढे 64 म्हणजे किती झालं, 160-160 टन ऊस झालं. काय एवढे 160 टन काय काही नाही, संख्या मर्यादित ठेवा आणि ही जर रासायनिक खत द्या आपोआप ऊसाचं उत्पादन वाढेल. काय करायचं तुम्ही मगाशी मी म्हणालो की आपल्याला ठरवता आलं पाहिजे ज्यांची जमीन मध्यम आणि हलकी आहे त्या जमिनीमध्ये 4.5 फूट रुंदीची सरी काढायची, ज्यांची जमीन मध्यम काळी किंवा गोल काळी जमीन आहे त्याच्यामध्ये 5 फूट रुंदीची सरी काढायची. 4.5 आणि 5 फुटामध्ये पॉवर टिलरने उत्कृष्ट अशी बर्मी करता येते. पॉवर टिलरने बर्मी करायची असेल तर मध्यम हलक्या जमीन 4.5 फूट आणि काळ्या जमीन
5 कोटी। ज्यांच्याकडे चार चाकी छोटा ट्रॅक्टर आहे, उपटो मिसुबिशी युवराज वेगवेगळे, त्यांनी जर बदली करायची असेल तर ते 4.5 कोटात चालते, 5 कोटात चालते, पण चांगले आलेले ऊस मोडतं। घालायचं नाही, 6 फुटाची सरी काढायची आणि त्याच्यामध्ये उपटोची बदली करायची। ऊस एक सूत्र लक्षात ठेवा, 4.5 फुटाची सरी असू द्या, 5 फुटाची सरी असू द्या किंवा 6 फुटाची सरी असू द्या, सगळ्यामध्ये सूत्र एकच, 60,000 प्रतिवेग घ्यायचे, 20,000 प्रतिवेग वेगवेगळ्या कारणाने मरतील आणि चांगले 40,000 पहिल्यापासून शेवटपर्यंत जगतील, उत्पादन 150 टन 60 टन येईल। सरीची रुंदी किती बघायची गरज नाही। माझा एक मित्र काशेगावजवळ शेणी नावाचे गाव आहे, त्याने तिकडे आपल्याकडे भेटीवर सुद्धा आमच्याकडून बघायला मिळेल। 10-11 वर्षापूर्वी 10 फूट रुंदीची सरी काढली, एका फुटावरती 1 वळ्याची लागणी केली, ठिबक सिंचन टाकली, किती आला सर्व उत्पादन? 136 टन उत्पादन आले। 10 फुटाची सरी 136 टन, कुणाचाच विश्वास बसणार नाही, माझाही बसणार नसता, पण लागण करायच्या अगोदर पासून त्या प्रयोगात मी होतो, तो प्रत्येक प्रयोग 10 फुटाचं कोणाचं नुकसान झालं तर त्याचं माझं काय करताय, त्याला म्हणत होतो बाबा एवढ्या फूट रुंदीची सरी टाको नाही, म्हटलं जातं एकदा प्रयोग करूनच बघायचा। प्रयोग पहिल्या दिवशीपासून शेवटपर्यंत सारखं बघायचो, ऊस बघितल्यावर भेट लागायची पाळी आली आणि कारखान्याला ऊस गेला 136 टन एवढे दिला। कसं शक्य झालं? बघा 43,500 चौरस फूट, त्याला 10 फूट रुंदीच्या सरीने बांधलं तर 4,300 रनिंग फूट, एका डोळ्याने 1 ऊस लावला 4,300 डोळे लावले, वरची 300 डोळे पार राहिले 4,000, 4,000 उगवण्याचे प्रत्येक 10 फुटवे घ्यायचे 40,000 झाले। मग अध्यक्ष साहेब म्हणाले आमच्याकडे 20-25 फुटवे येतात, नको ना आम्हाला 10 फुटवे आले बस झालं, 40,000 ऊस जे काय त्याला खायला दिलं होतं ते सगळं त्या उसालाच खायला मिळालं, 136 टनाचा आवडे। पेठ वाढवाला चौगले नावाचा शेतकरी 12 फूट नदीचे सरी काढले, म्हटलं दादा तू 10 फूट करतोय, मी 12 फुटच करतो, 95 टनाचा आवडेज मिळाला, 12 फुटाच्या सरीमध्ये 95 टन आवडेज शक्य आहे। सूत्र मात्र एकच, 60-70 हजार फुटले घ्या, 20-30 हजार फुटवे वेगवेगळ्या कामाने कमी होतील आणि राहिलेले 40,000 जे काही तुम्ही टाकले त्यांना खायला मिळू द्या, आपोआप ऊसाचं उत्पादन वाढेल, त्याच्यासाठी रासायनिक खताच्या मात्रा वाढवायची गरज नाही। सगळेजण येऊन सांगतील योग्य खत टाकतो, ही खत टाकतो, ती खत टाकतो, काही गरज नाही, फुटव्यांची संख्या मर्यादित करा। ऊस लावल्यापासून 60-70 दिवसाच्या दरम्यान ऊसाची संख्या मोजायची, 60,000 पेक्षा जास्त फुटवे आले किंवा कांदा अजून फुटवे यायला लागले असं ज्या वेळेला वाटेल त्यावेळेला ऊसाची बाळ बांधणी करायची, ऊसाच्या बुडक्याला 1 ते 2 इंच फक्त मातीची भर लावायची, 2 इंच माती त्या येणाऱ्या डोळ्यांवरती पडली की खालून डोळ्यावरती येत नाही, सगळे सोतात तरले जातात आणि जेवढी वर लावले त्याच्यावर जेवढे फुटवे आहेत ते मात्र जोमाने वाढतात, अपेक्षित आपल्याला साध्य होते। फुटवे जर काही कारणाने अशी पावसामुळे किंवा वेगवेगळ्या कारणाने जर कमी आली असेल तर बाळ वर्णी करायची गरज नाही। तिसरी एक महत्वाची गोष्ट, ऊसामध्ये कुठलंही अवजार घालायचं नाही। प्रारंभी उपस्थितांचे स्वागत सर्जेराव जाधव यांनी केले। ही आमची संस्था जी अल्प काळामध्ये उभी राहिलेली आहे, गेल्या 25 वर्षामध्ये आम्ही तुम्हाला माहीत आहे सोसायटीबरोबरच रासायनिक खते आणि पशुखाद्य त्याच्या विक्रीसह आणखी आताच श्रीराम बाजार ही सुरुवात केलेली आहे आणि सभासदांनी शेतकरी बंधूंचा फार अतिशय चांगला प्रतिसाद आहे। शेतीशी निगडीत असे काही प्रश्न घेऊन चर्चा करत असताना आमच्या लक्षात आलं की आमच्या सभासदांना
आणि शेतकरी बंधूंच्यासाठी काही ना काही तरी खालीचा वाटा उचला म्हणून आमचं हे चर्चासत्र घेण्याचं ठरवलं. परवाच्या डायरेक्टर मीटिंगमध्येच आम्ही रविवारी ती चर्चा केली आणि सर्वांच्या समोर एकच नाव आलं की कृषीरत्न डॉक्टर संदीप माने हे जर आपल्याला आले तर आपल्या शेतकरी बंधूंना अतिशय चांगला लाभ होईल अशी चर्चा झाली. आणि लगेचच मग रमेश माने म्हणलं तर नंबर असेल तर लावा फोन आणि लगेचच फोन लावला आणि आजची तारीख त्यांच्याकडून मिळाली आणि लगेच त्याचा आपल्या समोर. या संत्राच्या अध्यक्षस्थानी आप्पासाहेब सौंदिलगे हे होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर विनायक मुतालिक, सदाशिव मिरजे हे होते. संजीव माने पुढे बोलताना म्हणाले, जमीन सुपीक करण्यासाठी एकरी 40 गाड्या शेणखत, 3 ते 4 टन गांडूळ खत, करंजी, एरंडी, लिंबोणी पेंड, लेंडी खत, हिरवळीचे खत, मळी 5 ते 10 टन आदीपैकी जे शक्य असेल ते खत जमिनीत गाडावे. त्यानंतर 4 ते 5 फूट सरी सोडून 1.5 ते 3 फूट अंतरावर एक डोळा पद्धत लागवड करावी. एकरात कमीत कमी 40 ते जास्तीत जास्त 60,000 उसाचे प्रमाण असावे, तरच उसाच्या पाल्याला सूर्यप्रकाश मिळू शकते आणि उसाची वाढ होते. शिवाय फुटवा कमी करण्यासाठी बाळभरणी करणे गरजेचे आहे. शिवाय उसाला थोंथोड सारखमसारखं सक्त पाणी देणे गरजेचे असल्याचे संजीव माने यांनी सांगितले. यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब पवार, रमेश माने, मोहन बामने, प्रकाश शेट्टी, शंकर पवार, वाल्मिकी माने, सदाशिव जाधव, खंडू माळी, आप्पासाहेब घोसरवाडे, अशोक मिरजे, राजू शेट्टी, अण्णासाहेब चौगुले, ज्योतिबा सांवत, प्रदीप शिंदे, भरत शेट्टी, सुनील हारगे, संजय लेंडे, संजय गुरव, राजू पवार आदि मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांचे आभार आनंद जत्राटे यांनी मानले. पंच न्यूजसाठी इंदळीहून तात्यासाहेब कामात.